मित्रांनो, आता क्लासवरून सुटलोय आणि आज परत डेली रुटीन टाईप आम्ही आलोय वडापाव खायला. सूरज, तनिष आणि सार्थक आज आम्ही चौघेच आहे. ऋत्विक आळशी आला नाही, आज कॉल करतो आणि येतच नाही. सूरज काय बोलायचं, चालेल तू कसं आहे? वडापाव एक नंबर आहे. हे जे ना ही सेजवान चटणी आहे ना, एक नंबर आहे वडापावची. आता आम्ही अजून एक आहे ना पालक भजी मागवली, ते बघा इथे आता बनते पालक भजी. आता आमची पालक भजी आली आहे. तनिष बघा, अरे माझा हात गरम होत, मला गरम लागतं आता. अरे हे बघा, हे बघा काय गरम आहे. मग आता जस्ट काढले मस्त गरम गरम. कशी आहे सूरज? ये ना, सेजवान चटणी एक नंबरच आहे. अरे थांबा, मला पण खाऊ द्या, नाही तर मी व्हिडिओ बनवेपर्यंत तुम्ही सगळा खल्लास करा. कशी आहे तनिष? तुम्ही पण या आणि खा. तनिष बोलतो तुम्ही पण या आणि खा, माझा डायलॉग मारतो. हे लोक मला खूप चिडवतात जेव्हा मी जेवायला बसतो तेव्हा बोलतो ना या जेवायला. हे घे, याच्यात काहीतरी वेगळंच असत. आपण तर करूया मस्त टेस्ट पालक भजी, चला. A few moments later. जसं तुम्ही सकाळी बघितलं की मी गेलेलो भजी पाव खायला, त्यानंतर मग मी कॉलेजला गेलो आणि मी नंतर कॅमेरा हातात घेतलाच नाही. आणि कॉलेजवरून आल्यावर जी झोप लागली ना मला, मी आता जस्ट उठलोय, आता 6:30 वाजलेत आणि मम्मी बोलली काहीतरी नाश्ता करून घे, कारण की कॉलेजला जाताना मी काही खाऊन गेलो नव्हतो. तर आता नाश्त्यामध्ये आपल्याकडे पोहे आहेत आणि आता मी जर पोहे खाताना ना रवी काका आले, तर रवी काकांनी आपल्याला हा चिवडा पण दिलाय. मम्मी भडंग टाईप आहे ना, हे एक भडंग टाईप आहे. आता थोड्या वेळात आपला चहा पण येईल, तर मस्त चहा पिऊया आणि मग मी तुमच्याशी भेटतो. आणि आज आपण आहे ना असंच थोडी एक मस्ती करणार आहे. आपल्याकडे एक गोष्ट आली आहे, मी तुम्हाला दाखवतोच थोड्या वेळात, तर व्हिडिओ एंड पर्यंत बघा, नाही तर खूप काय काय मिस करा. अलेक्सा ऑफ. ओके, गुड बाय माय फ्रेंड. ओमने अलेक्सा घेतलंय. अलेक्सा तो ओम बोलतोय आता तिच्याशी. ओपन माय क्वेश्चन्स. I can answer any question from your my questions list. आणि आपल्या चॅनलला पण ओळखते अलेक्सा. Do you know Dombivlikar Krish? Dombivlikar Krish is a YouTube blogger over 555 subscribers who makes family friendly vlogs. Some of his famous vlogs are पूर्ण ओळखते रे. दिवाळी फेमस व्लॉग्स एंड डीएनसी गरबा 2022. परफेक्ट बोलली. पण ती आपल्या चॅनलला पण ओळखते अलेक्सा, आता तुम्ही जसं बघितलं. आणि आज आहे ना ओमच्या मम्मीचा बर्थडे आहे, तर आता थोड्या वेळात आपण केक पण कापणार आहे. तर सगळे इथे आलेत. काका विचारता होईल हिरवे काकी असं सगळं नाही बोल. मुद्दा पण बंद करतोय आजी. शट डाऊन शाणे अभ्यास तर आता आपला कम्प्लीट करून झालाय. आणि आता मी बोललो की आपण येऊया किचन मध्ये बघायला की आज मम्मीने काय जेवायला बनवलंय. आणि आजच्या जेवणात आहे ना आपल्याकडे बघा मस्त अंड्याची पोळी, चपाती आणि चिकन. हे बघा आता मम्मी पप्पांसाठी पण अंडं बनवते.
मित्रांनो, जेवण तर झालंय आपलं आणि आजचं जेवण पण एक नंबर होतं. आणि ज्या दिवशी घरात नॉनव्हेज बनतं ना तेव्हा जेवायला एक वेगळीच मजा येते. आता दरवेळी व्हेज खाऊन ना कंटाळा येतो. हा, थोड्या दिवसा अगोदर आहे ना मी आणि मम्मी गेलेलो डोळ्यांच्या डॉक्टरकडे. कारण की जेव्हा मी क्लासमध्ये बसतो ना तर आजूबाजूला लाईट्स असतात, त्याच्यामुळे ना डोळ्यांवर आहे ना मला असं डोळ्यातून पाणी येत होतं आणि थोडं डोळ्यांमध्ये प्रॉब्लेम होत होतं, ब्लर ब्लर वाटत होतं. मी बोललो जास्त क्रिटिकल होण्याच्या आधी आपण डोळ्यांच्या डॉक्टरकडे दाखवून येऊया. बोलले तुझ्या डोळ्यांना काय चष्मा नाही, फक्त आहे ना हे सगळ्यांनाच होतंय कारण की आपण जास्त फोन बघतो जवळून. आता तर तुम्हाला माहितीच आहे की आपण रील्स बाकीच्या गोष्टी खूप साऱ्या इंटरनेटवर एकदा चालू केले तर किती वेळ होतो आपल्याला कळतच नाही. जर आपण बोललो 15 मिनिटं बघायचं तर बघत बघत एक तास होतो. तर डॉक्टर बोलले हे कॉमन आहे, हे डोळ्यातून पाणी असं येत राहतं. तर डॉक्टरने ड्रॉप पण दिले आणि गोळ्या पण दिल्या. आजचा व्हिडिओ मी जास्त खूप मोठा बनवला नाही, एकदम शॉर्ट आणि सिम्पल होता आणि आज दिवसभर असं करण्यासारखं काहीच नव्हतं. ठीक आहे, पण याचा पुढचा व्हिडिओ आहे ना मी नक्कीच मोठा बनवण्याचा प्रयत्न करीन आणि एक वेगळा व्हिडिओ असेलच कदाचित. हा व्हिडिओ इथपर्यंतच होता. जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण भेटूयात मित्रांनो अशा पुढच्या व्हिडिओमध्ये. चला.